सुकतळी मोल्या राष्ट्रीय महामार्ग कुशीक सुमार 100 वयर कार्बनाच्यो पोतयो उडयल्यो। या पोतयांतले सामान रानटी जनावरां हांगा थंय पसरयतात। ह्यो पोतयो जर लागसारच्या न्हंयेंत गेल्यो जाल्यार उदक प्रदूशीत जाता। संबंधित अधिकाऱ्यांनी हातूंत लक्ष घालून ह्यो पोतयो रस्त्यार उडोवप्यांचेर खर कारवाय करची अशी तळाव्यांनी मागणी केली। गोमंतक टीव्हीन ही समस्या मांडिल्ली। उपरांत हे बातमेची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग कुशीक उडयल्यो कार्बनाच्यो पोतयो संबंधितांनी रातयांत काढून वाटार नितळ केलो। तळाव्यांनी गोमंतक टीव्हीचे उपकार आटयले। पण योग्य टायमार हे रिपोर्टर हांगा गोमंतक टीव्हीची रिपोर्टर जे आसा एकनाथ खेडेकर हांगा पावले आणि त्यांच्यांनी ह्या जाग्यार पळयले। रोखडे त्यांनी मिडियाचे प्रयास केले आणि रोखडे ते रातोरात खंय तरी ते जे हांगा बॅग जी आली ती ना जाली। म्हाजी इतले रिक्वेस्ट आसा जे पोलीस बी आसात पळय मोबायल बी स्कॉडात भोंवता हांगा पळयात न्हू, योग्य टायमार पावनाच जाले नंतर इन्सिडंट घडले नंतरूच ते हांगा पावतात। सो हे रस्त्यार जे आसा आमी पळोवपाक गेल्यार खूब कितें गार्बेजी पर डे हांगा उडयल्ले आसता। सो म्हाका विनंती आसा की सीसीटीव्ही जो कॅमेरा जो आसा ह्या एरियेंत मातसो लावचो आणि ते काम जे आसा आमचे मिडियाय करतले। मिडिया जो आसा खूब इम्पॉर्टंट पार्ट आसा जागृत करपा खातीर। सो हांव धन्यवाद म्हणटा एकनाथ खेडेकर सराचे। नमस्कार, आम्ही सुकतळी मोल्या हांगा आसा ज्या जाग्यार काल गोमंतक टीव्हीन हांगा सुकतळी हांगा मोठ्या प्रमाणान कार्बनाच्यो पिशव्यो हांगा रस्त्या कशी उडयल्या ताका लागून ते कार्बन उदकांच्यान व्हावन वचून लोकांच्या जिवाक हानिकारक जावंक शकता अशी संदर्भाची बातमी गोमंतक टीव्हीन केल्ली काल केल्ली आणि आज रोखडो त्याचो इफेक्ट मेळ्ळो। आज राती पळयल्यार ह्यो सगळी पिशव्यो भरून येयल्ली आसा, हांगा एकूय पिशवी ना। तेन्ना गोमंतक टीव्हीच्या माध्यमातून जी आम्ही बातमी हांगा केल्ली आणि लोकांच्या जिवाक हानिकारक अशी बातमी आसली ती तेन्ना त्यांच्यांनी पिशवी भरून येल्या कारणान लोकांनी हांगा दैनिक गोमंतक टीव्हीचे आभार मानलेले आसा। गोमंतक टीव्ही खातीर सुकतळी मोल्यांच्या एकनाथ खेडेकर।